विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करतायत। तयारी अतिशय जोरात आहे। विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करतायत। त्यासोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत आणि कालच दोन अजून प्रोजेक्टची भेट ही नागपूरला माननीय पंतप्रधानांनी दिली आहे। मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना दोन प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते, एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट, 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, जायका त्याला फंडिंग करणार आहे, त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यासोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की नागपूर करता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय। खरं म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की नाग नदीचा प्रोजेक्ट असेल किंवा फेज 2चा प्रोजेक्ट असेल, 2019 साली हे प्रोजेक्ट ज्यावेळेस मान्यतेला आले होते आणि त्यावेळेस काही छोट्या छोट्या क्वेरीज होत्या, पण महाविकास आघाडींनी त्या क्वेरीज देखील त्या ठिकाणी पूर्ण न केल्यामुळे 2-2.5 वर्ष हे रखडून राहिले। पण अवघ्या 25 दिवसांमध्ये, म्हणजे आम्ही तर आल्यानंतर त्या क्वेरीजही कम्प्लीट केल्या आणि अवघ्या 25 ते 27 दिवसांमध्ये केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली। त्यामुळे मला असं वाटतं की आता नागपूर करता ही अतिशय आनंदाची अशा प्रकारची बाब आहे। भेटले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। शेवटी महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राचे प्रश्न मांडायला कोणी भेटत असेल तर उत्तम आहे। लवजीयाचा काही कायदा हिवाळी अधिवेशनात येतोय का? शब्दाच्या वडिलांनी असं आहे की या संदर्भात आम्ही आता पडताळणी करतोय, अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाहीये, परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता मी या निमित्ताने करणार आहोत। खासदार आज भेटले, सुप्रियाताई म्हणाले की शिंदे गटाच्या खासदारांनी त्यांनी अमित शाह साहेबांना भेटायला आग्रह धरला होता मात्र ते जॉईन नाही झाले। ते वेगळे भेटलेले आहेत आणि ते भेटतच असतात, त्याच्यामुळे पुन्हा यांच्यासोबत गेलोच पाहिजे असं नाही आहे।